सुहास साटम यांचा मुलगा आर्यन साटम तुमचा पेशंट होता? हो, खूप पूर्वी पेशंट होता. काय झालं, मी एका कॉलेजमध्ये सेमिनार घ्यायला गेले होते. एक मुलगा जो त्याचा मित्र होता तो त्याला माझ्याकडे घेऊन आला. पुलकित. पुलकित. समीर. समीर आडनाव रणदिवे. नाही, मला आठवत नाहीये. आय एम नॉट शुअर. पण तो आर्यन आला होता माझ्याकडे आणि तो बऱ्याच वेळेला आला. सुरुवातीला खूप नर्वस होता. आम्ही बरीच सेशन्स केली आणि हळूहळू असा ओपन अप व्हायला लागला आणि तुमच्यासारखं गायब झाला. मॅडम, एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही आधी मला कधीच का नाही दिली? कुठली? की हा आर्यन साठा माझा पेशंट होता. त्या केसवर मी इन्स्पेक्टर आहे मॅडम. आणि मी त्याची डॉक्टर होते. मी माझे पेशंट तुमच्याबरोबर ह्याच्या आधी डिस्कस केलेले नाही आहेत. सांगणी सोडून करत नाही आणि करणारही नाही. पण प्लीज या आर्यन बद्दल प्लीज माहिती सांगा. नाही, सॉरी. तुम्ही मला विचारलं होतं ना, तुम्ही मला विचारलं होतं स्ट्रेसचं कारण काय, हेच कारण आहे मॅडम. हो, पण बरोबर आहे. नाही, पण मला थोडं तरी सांगा मॅडम. तुम्हाला जेवढं माहिती तेवढं कळलं. ओके ओके. आर्यन साटम, त्याची केस ना जरा कॉम्प्लिकेटेडच होती. म्हणजे तो असा एक खूप सेन्सिटिव्ह मुलगा होता आणि त्याला त्याच्या आईच्या जाण्याचं फार दुःख झालं होतं. ही यूज टू गेट व्हेरी अपसेट. ही हेटेड हिज फादर. म्हणजे ना असे असे अँगरचे बाउट्स यायचे त्याला. त्या मुलाला ना प्रचंड गरज होती ट्रीटमेंटची आणि मी देतही होते, पण थांबला अचानक यायचा. त्यांनी सेशन्स कंटिन्यू केले असते ना तर आज कदाचित चित्र वेगळं असत. काय स्टेटस आहे आता त्याचा? काही दिवसांपूर्वी मोरजूपूरला सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसला होता. नाईस. पुढे पुढे काहीच नाही. सगळेजण मनमानी करायला बसले. आई अशी गाडीत बसून कुठेतरी निघून गेली आणि मुलगी वेळी अवेळी आपली पोलीस स्टेशनला जाते. मला कोणी काय सांगायची तसदीच घेत नाही. अरे मी कोण आहे या घरात? अरे बाबा, बात झाला हा विषय. सानिया मला सांगून गेली होती तू घरात नव्हतास म्हणून. हा, म्हणजे आता नालायक मीच आई. हे बरं आहे आई तुझं. या, थकून आला असाल मॅडम, पाणी देऊ. आई चहा टाक. तुला जरा तरी अक्कल आहे का ग? महेंद्रा, तिला दम खाऊ दे. आई तू मध्ये पडू नकोस. काही बोलत नाही ना तर ती डोक्यावर चढली आहे. काय ग, तुला सांगून जात नाही. हा, न सांगता कधीही आपली पोलीस स्टेशनला जातेस. हा, झालं झालं. रडायला लागायचं, काय बोलायला गेलं की रडायचं. म्हणजे विषयच संपला. अरे बाबा गप्प बस, किती बोलतोस. गप्प बस. तू पोलिसांकडे गेली होतीस ना, तिथे कोणी काही तुला बोललं का? नाही, ते मोनिका भेटली मला. कोण मोनिका? अरे तिची वर्ग मैत्री, मी तिला ओळखते. पण काय ग, ती तिथे कशाला आली होती? सगळं ठीक आहे ना? आजी लहान तिच्या लहान भावाने सुसाइड केलंय. मी बघितलं ते सगळं, मला नाही सुचत काही. अगं पण तू तिथे कशाला गेलीस? तू तर पोलीस स्टेशनला गेली होतीस ना, मोनिकाकडे कशी काय पोचलीस? मग पोचले सरांबरोबर. पोचल? बघितलं साई, हा माणूस ना डोक्यावर पडलेला माणूस आहे. माझ्या मुलीला तिकडे घेऊन जायची काय गरज होती? मी ना त्याची आता तक्रारच करणार आहे. स्टॉप इट. कोणीतरी आहे ज्यांना काळजी आहे बद्दल, कशाला कंप्लेंट करायची आहे? सॉरी. लाज येईल आई एक तर कधीही उठून पोलीस स्टेशनला जाते आणि मला अक्कल शिकवते. आता तूच विचार तिला, ती पोलीस स्टेशनला का गेली होती? कारण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. तुला महत्वाचं आणि त्यासाठी तू पोलीस स्टेशनला गेली? हो,
ज्या कार मध्ये आई गेली ना ती कार मी बघितली होती, हे महत्त्वाचं आहे बाबा। मग तुला हे आधी सांगता नाही आलं मी तुझा बाप नाही आहे? काय उपयोग आहे, आई गेल्यापासून काय केलंस तू? घरी असतोस का बाबा? सतत बाहेर, सतत बाहेर। पोलीस जेव्हा फुटेज घेऊन आलो होते आईचं तेव्हा कुठे होतास तू? बाबा तू कधीच नसतोस। ऍटलीस्ट मला माझ्या आईसाठी काहीतरी करू दे, जेवढं पॉसिबल आहे तेवढं तरी। सानिया, सानिया जरा गप्प रहा। आई बोलू दे तिला, निदान मला तरी कळेल बापाबद्दल किती आदर आहे ते। जन्मभर आपण खस्ता काढायचा। अरे किती बोलतोस, गप्प बस। सानिया तुला काय ऐकू येत का? आजी आईचा अलार्म। आईचा फोन। काम झालीत का? ठीक आहे जा। सर 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 सर, इन्स्पेक्टर भोसले आहेत का? तू परत आलीस? सर प्लीज, मला खूप महत्वाचं बोलायचंय। अगं पण ते तुझ्या बरोबरच गेले होते ना, तू आणि ती मुलगी आली होती। हो, पण ते पुढे खूप राडा झाला आणि मग मी घरी गेले। सर प्लीज। अगं ते अजून आले नाहीयेत पण। तुम्ही कॉल ट्राय करा ना प्लीज। बरं, तुझ्या आईबद्दल आहे का? हो, मला तिचा फोन सापडला। बरं एक काम कर, अनुजा मॅम आहेत त्यांच्याशी बोल। ओके। घरातच सापडला? हो, अचानक रूम मध्ये अलार्म वाजायला लागला आणि तेव्हा कळलं की फोन घरीच आहे। आम्ही समजत होतो की फोन तिच्याकडेच आहे, तरी ती कॉल सुचलत नाहीये, त्याचं कारण आत्ता कळतंय। मॅडम, ह्या फोन मध्ये काही सापडेल का? सापडू शकतं, पण ते स्कॅन केल्याशिवाय नाही कळणार, त्यामुळे हा फोन इकडे ठेवावा लागेल। येस येस, ऑफकोर्स। मॅडम, आईने मुद्दाम हा फोन घरी ठेवला असेल का? वन ऑफ द पॉसिबिलिटीज। या फोन मध्ये काय सापडतं त्यावरनं बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील। तू चांगलं काम केलंस, बट लेट अस हँडल फर्दर। तू जा घरी। ओके। ते डोंट वरी, काही सापडलं तर आम्ही तुला नक्की कळवू। थँक्यू मॅडम। शोशाना कुठे बागडतीये ते बघ आणि तिच्याकडे दे हा फोन। येस मॅडम। चला येऊ का मॅडम? येस। सॉरी हा तुमचा वेळ घेतला। अरे नाही नाही नाही, पण वेळ घेऊन झालाय तेच ना, आर्यन बद्दल गप्पा मारत बसलो, स्वतःबद्दल सांगायला वेळच नाही। पण त्या निमित्ताने तुमचा स्ट्रेस कमी झाला ना? हे करा मॅडम। चला येत जा हा रेग्युलरली पोहोचले, मला कळलं पाहिजे काय चाललंय। पैसे किती? प्लीज। नाही नाही मॅडम, या विषयावर आपण अनेकदा बोललो होतो मॅडम। असं ते या काय तुम्ही म्हणजे ना खरंच। बाय 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 बाय। हॅलो, भोसले आला होता, बरंच बोलणं झालं आमचं, भेटून बोलूया का?
अनुजाला पाहिलं? एक रॉक अनुजाला पाहिलंस? नाही. अनुजा काय सापडलं? नथिंग. फक्त फायदा? नो. हिस्ट्री चेक कर, त्यात काहीतरी सापडेल. ऑफकोर्स केली अनुजा, बट नथिंग. ह्या बाईचा आणि फक्त फायद्याचा काहीच संबंध नाही. पण ते गाडीत बसून निघून जाण्याचा पॅटर्न विजयची थिअरी आहे. ती फक्त थिअरी आहे आणि ती आता इथे ऍप्लिकेबल नाही होते. झालंय तुझं? हाऊ इज इट पॉसिबल? जमदाडे मॅडम का लेट वाटत ते इकडे. ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पाठवलेत का? नाही मॅडम. कधी पाठवणार? आज कधी विचारावं तुम्हाला? तुम्ही उत्तर देतच नाही हो मला. असं नका करू, वेळच्या वेळी काम करा. करते आताच. हा हो. आपलं देखल्या देवाला दंडवत राहिलं ना. काय करू रे संत्या तुझा? कधीतरी चुका नको करू आमच्यावर. कधीतरी वेळ आण असं अभिमानानं तुला आम्ही सोडू. काय चल सर. सर अरे क्या बात आहे, आजचा दिवस म्हणजे खतरनाक आहे. चक्क धडक नाही देत. तू स्वतः मला सांगितलं की सर सर सर. मी कधीतरी चुकून धडकते. चल उगाच एक्झॅजरेट नको करा. हे घ्या, हे महेश अटकरचे पीएम रिपोर्ट. महेश अटकर. बरं, ए सगळ्यात महत्वाचं बाई, अभिनंदन अभिनंदन. कुठे आंटी कुठे? सर मुलींचे ह्या हातात असते. असं आहे? मस्त आहे. ए मला पण आंटी घ्यायची आहे. मला मदत करशील? हा करेन. ऐक ना, हे ना असं हा करेल असं एवढं वाईट तोंड करायची गरज नाही. नाही नसेल करायची तर नको करू. कळला ना? करेन ना सर, करेन. राहू दे, नाही केलीस तरी चालेल. याच्यात काय लिहिलंय वाच. महेशच्या बॉडीत झोपायच्या गोळ्यात जे ड्रग असतं ते सापडलंय. पोरगा डिप्रेस्ड होता म्हटल्यावर कदाचित डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं असेल. हो, पण डॉक्टर जेवढं प्रिस्क्राईब करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हे ड्रग त्याच्या बॉडीत सापडले. अच्छा, म्हणजे याने जी आत्महत्या केली ती झोपेच्या गोळ्या घेऊन केली? नाही सर, कारण जीव जाईल एवढंही ते ड्रग त्याच्या बॉडीत नव्हतं. गांभीर्य कळतंय तुम्हाला? झोपेच्या गोळ्या खूप माणसं घेतात पण प्रिस्क्राईब करून. त्यांनी जेवढ्या घेतल्यात ना त्या सगळ्या प्रकरणाला काय म्हणायचं बरं? तुम्ही सांगा, सुज्ञ आहात तुम्ही. साहेब महेशला त्या गोळ्यांचं व्यसन होत. कधीपासून? कॉलेजच्या सेकंड इयर पासून. आम्ही खूप उपाय केले, चांगल्यात चांगल्या डॉक्टरकडे नेलं, औषध पाणी केलं, डाएट केलं, पण सर त्याची संगतच वाईट होती. आम्ही तरी किती कंट्रोल करणार होतो. काय वाटत नाही बोलताना? आम्ही तरी किती कंट्रोल करणार. हा मुलगा होता तुमचा, कुठल्याही पद्धतीनं तुम्ही त्याला कंट्रोल करायलाच पाहिजे होतं असं नाही वाटत? मनाला नाही वाटत असं? हा कितीतरी मार्ग होते, खूप प्रकार येतो या सगळ्यातून बाहेर पडण्याचे. काउन्सिलिंग आहे, त्यासाठी मेडिकेशन आहे व्यवस्थित, रिहॅब सेंटर्स आहेत. हा 6 महिन्यासाठी एका खूप महागड्या रिहॅब मध्ये त्याला ठेवलं होतं. तिथून आल्यानंतर तो सुधारला सुद्धा होता. आम्हाला वाटलं चला सुटली एकदाची वाईट सवय त्याची. पण काय, पण नंतर असं लक्षात आलं की तो खोटी प्रिस्क्रिप्शन बनवून त्या गोळ्या विकत घेत होता आणि तिचा स्टॉक करून ठेवत होता. आमचं प्रचंड मोठं भांडण झालं त्याच्यावर. त्याने खूप आरडाओरडा केला पण मला सापडल्या तेवढ्या सगळ्या गोळ्या मी फेकून दिल्या. असं वाटतंय की कदाचित काही गोळ्या शिल्लक असाव्यात त्याच्याकडे त्यावेळी.
जे प्रिस्क्रिप्शन होतं ते तो स्वतः बनवायचा की कुठल्या डॉक्टरकडून बनवून घ्यायचा? एखादा डॉक्टरकडूनच घेत असावा, कोण ते माहिती नाही. पण या व्यसनामुळे माझा मुलगा गेला साहेब. मी खूप दमले, काही कामाचं असेल तरच बोल, मला फालतूपणा नको. एक्सक्यूज मी, मी कधी फालतूपणा करते का? प्लीज. एनीवेज हे तुझ्या कामाचं आहे. त्या वैजंतीच्या फोनवर फक्त फायदा जाण्यापासून मला सापडलं नाही ना, त्यापासून समथिंग इज गोइंग इन माय माइंड. म्हणजे गायब व्हायचा पॅटर्न तोच आहे, पण फोनवर फक्त फायदा ऍप नाहीये. मग मी काय केलं असेल? डोंट टेल मी तू कोणाचा तरी फोन हॅक केलाय. मी तुला मागेही सांगितलंय मी यावेळी तुला वाचवणार नाही. मी सगळ्या फॅमिली मेंबर्सचे नंबर्स नाही तर नाव स्कॅन केलं. म्हणजे मला बघायचं होतं की ह्या फॅमिली मधले लोक नक्की किती नंबर्स वापरतात. ब्रिलियंट. मग त्यात तुला वैजयंती चौगुलेचा दुसरा नंबर सापडला का? सापडलाच असणार. आणि त्या नंबर मध्ये हे ऍप सेव्ह असणार. फक्त फायदा, राईट? युअर ऍब्सोल्युटली रॉंग. वैजंती आणि बाकी फॅमिली मेंबर्सचे एकच नंबर आहे. हा दुसरा नंबर ज्या मुलीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. मी तुला तो पाठवला होता, तू बघितलं नाहीस. यू मीन सानिया? या. आणि हे तिने आपल्याला कधीच सांगितलं नाही. पण सानिया असं का करेल? ओके, असं कन्सिडर करू, दिस इज वन ऑफ द पॉसिबिलिटीज. बट असंही असू शकतं की हा दुसरा नंबर वैजयंती चौगुले वापरतीये. किंवा तो सानियाच वापरतीये आणि तीच फक्त फायदा ऍप वर खेळतीये. नाहीतर कॉलेजमधल्या मुलीला दोन नंबर्सची काय गरज आहे? आय टेल यू अनुजा, एज वी बी सेड, शी इज झोलाड. नमस्कार. नमस्कार. काय बाहेर निघालात? नाही सर, ऑफिसला जातोय. काय साहेब परत? हा, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, पोलिसांना बघायची सवय करून घ्या तुम्ही. आता काय पर्याय नाही ना, पोलीस येणार, सोसायटीचं नाव बदनाम करणार, लोक बोलणार, हे सगळं चालतच राहणार साहेब. तुमचं नाव काय? माझं नाव गोविंद धोत्रे. मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी? हो. कसं आहे धोत्रे साहेब, तुमच्या सोसायटीच्या नावाची अख्ख्या जगात आता कुणालाच पडलेली नाही, पण तुमच्या सोसायटीमध्ये एका मुलाने आत्महत्या केली आहे, त्याची तुम्ही आता जरा काळजी करा. कसं आहे, बरोबर आहे का नाही? इथे जेवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना, या सगळ्याचं फुटेज पुढच्या अर्ध्या तासात मला माझ्या चौकीवर पाहिजे, भुईवाडी पोलीस स्टेशन मुंबई. साहेब त्याच्यासाठी मला कमिटीशी बोलावं लागेल. मग जर परवानगी नाही दिली तर सेक्रेटरी साहेब, कमिटी आणि तुम्ही सगळ्यांना मी उचलन, माझ्या चौकीवर जेलमध्ये टाकेन. मग तिथेच मीटिंग घ्या आणि तिथून लगेच परवानगी द्या ना मला. आओ आओ साहेब, मी आणतो ना. हा मी आणतो. एवढं सोपं? मी आणतो. चला चला पटकन. किती ठरवलं ना, शांत राहायचं शांत राहायचं. ते लोक राहू देत नाही रे. ते मला असं होत. आता देतोय का ना फुटेज? सर, कोणी धोत्रे म्हणून आले होते सोसायटीचे सेक्रेटरी, त्यांनी तुम्हाला पेनड्राईव्ह द्यायला सांगितलं. अरे वा, थँक्यू. वाटलंच मला अख्खी फॅमिली झोलाड आहे.